नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सुरेंद्र आडाव यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावाची भीती लक्षात घेता गर्दीचा विषय टाळून कार्यालयात हा उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेसचे सेवादल जिल्हा अध्यक्ष लालचंदजी तिवारी तसेच महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे सचिव मुन्ना श्रीवास्तव व RPI चे प्रभाग क्रमांक 16 वॉर्ड अध्यक्ष गणेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नागसेन घनगाव प्रभाग क्रमांक 16, मनसेचे दिलीप दादा गायकवाड इत्यादी सर्व पक्षीय व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्र आडाव यांनी केले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव आज या भिन्नगर विभागामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष व माझे बंधू सुरेंद्र आडाव यांनी यांच्या वतीनं आज इथं साजरा होत आहे. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं या मिलनगर प्रभागातून आज आम्ही सर्व पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागसेनजी घनगाव, महाराष्ट्र निर्माण सेनेचे दिलीपदादा गायकवाड, अनुसूचित जाती विभागाचे काँग्रेस पक्षाचे माजी परिवहन सदस्य व जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी आडाव आम्ही सर्वांनी मिळून आज इथे महाराजांचा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराजांच्या जयंती निमित्तानं मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हम सब पक्ष के मिलकर के लोग महानारी नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी और हमारे RPI के अनुसूचित जाति जिला अध्यक्ष श्री सुरेंद्र जी अड़ाव, हमारे प्रदेश कांग्रेस सेवा दल के सचिव श्री राजेश श्रीवास्तव जी, हमारे जिला के सचिव सुशील कुमार मिश्रा जी, हम लोग सभी मिलकर के यहाँ शिवाजी जयंती मनाई और हमारी महिला कांग्रेस की उपाध्यक्ष लक्ष्मी वाघमारे सभी लोग यहाँ आम पब्लिक के लिए शिवाजी जयंती मनाया गया और सबको शुभेच्छा दिया. और मैं ये सब चीज़ छोड़ करके ये बोलना चाह रहा हूँ, आप सभी लोग देशवासियों से यही मैं बोलूँगा, मास्क और हाथ धोना जरूरी है. सुरक्षा जितना भी अपना लंबा रहेंगे उतने ही हमको कोरोना से बचत मिलेगा. मैं यही बोलूंगा और यही बोल करके कांग्रेस सेवा दल जिला अध्यक्ष की तरफ से सबको शुभेच्छा दे रहा हूँ. धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची सालाबाद प्रमाणे जयंती साजरी करण्यात आलेली आहे, प्रभाग क्रमांक 16. आणि या जयंतीच्या निमित्ताने कोरोनाचं सावट पाहता माझ्यावरती प्रेम करणारे सर्व पक्षीय, म्हणजे त्याच्यामध्ये माझे बंधू दिलीपदादा गायकवाड मनसेचे शाखा प्रमुख, तसेच आमचे राष्ट्रवादीचे युवा नेते नागसेनजी घनगाव, RPI चे धडाडीचे बुलंद आवाज आमच्या वार्डाची तोफ श्री गणेशजी कांबळे वार्ड अध्यक्ष 16, त्याचबरोबर माझ्या पक्षाचे सेवादलचे जिल्ह्याचे अध्यक्ष लालचंदजी तिवारी, तसेच प्रदेशचे सचिव मुन्ना श्रीवास्तव सेवादल महाराष्ट्र प्रदेश, त्याचबरोबर माझे SC डिपार्टमेंटमध्ये माझ्यासोबत काम करतात माझे बंधू रत्नाकर शिंदेसाहेब, बरेचसे म्हणजे आता ताई भगिनी माझ्यासोबत आहेत सेवादलच्या, या सगळ्यांनी आज आम्ही छोट्या खाणी इथं प्रोग्राम केलेला आहे. तसं तर शिवाजी महाराजांची जयंती किती मोठी करू याची काही लिमिट नाही, कारण ते व्यक्तिमत्व, ते महापुरुष एवढं मोठं आहे की समुदायात का कागद आणि आभाळात का कागद आणि समुदायात की शाही घेतली तरी ते लिखाण पूर्ण होणार नाही. आणि जाता जाता इतकं सांगेल की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव आहे यशाजी, दिल्लीवरून अवघ्या 8 तासात घोड्यावर येतो त्याचं नाव आहे सयाजी, 2000 मावळ्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव आहे बाजी, हात कापला तरी यवनांशी झुंजतो त्याचं नाव आहे तानाजी, अख्ख्या सिंहाला उभा फाडतो त्याचं नाव आहे संभाजी, आणि या सर्वांनी एकत्र करून स्वराज्याचं तोरण उभं करतो त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी, आणि स्वराज्याचं रूपांतर लोकशाहीमध्ये करतात त्याचं नाव आहे भीमजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आम्ही इथे मानवंदना दिली. आणि आज कोरोनाचं सावट पाहताना आम्ही छोट्या खाणी हा कार्यक्रम केलेला आहे.
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अनुसूचित विभागाच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे सर्व हितोपदेशक पक्षाच्या सहकार्यांनी मला पूर्णपणे सहकार्य केला आणि कुठलेही राजकीय मतभेद कुठलेही राजकीय हे नसताना आम्ही फक्त आणि फक्त एक समाजामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान काय आहे हे दाखवण्याचा आम्ही एक छोटासा उपक्रम इथे आज केलेला आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या सर्व कल्याण डोंबिवली तमाम नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतोच, पण त्याचबरोबर कोरोनाच्या आपल्या महापालिकेमध्ये दिवसेंदिवस कालचा आकडा तर 888 म्हणजे 888 आकडा होता। माझी विनंती आहे की सगळ्यांनी सॅनिटायझर मास्क आणि हात व्यवस्थित धुवावे, कारण आपल्या घरामध्ये आपले म्हणजे वडीलधारी लोक आहेत, आपली स्वतःची आपल्या सगळ्यांची काळजी घ्या आणि शिवजयंती आपल्याला हे झाल्यानंतर चांगल्या मोठ्या पद्धतीने चांगली साजरी करता येईल याचं आपण भान ठेवून ही शिवजयंती साजरी करा। कुठल्याही प्रकारचा देखावा न करता पण एक छोटीशी महाराजांबद्दल आम्ही आज शिवजयंती साजरी केली, त्याबद्दल मी इतकं सांगेन, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, धन्यवाद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद।